इन्व्हेस्टर्स आर कमिंग इन आणि आज माझी जी सॅलरी आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने ते श्रीमंत होत आहेत, आणखी श्रीमंत होत चाललंय. स्ट्राईक झालं की आपण एकाच सोर्स ऑफ इन्कम वर आहोत, जॉब वर. मग त्या बँकेमधून त्यांनी डेव्हलपमेंटला सुरुवात केली, इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली. ही बिकेम अ व्हेरी गुड इन्व्हेस्टर, एक चांगले बँकर झाले. आणि बँकर झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं देर इज अ ह्यूज मनी ऍज अ इन्व्हेस्टर फॉर राईट इन्व्हेस्टमेंट. तिथून त्यांनी प्रचंड डेव्हलपमेंट केली. जेव्हा डेव्हलप लोकांमध्ये बसू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण डेव्हलपमेंट केली आहे पण आपण तरीही कुठेतरी कमी पडतोय. त्या व्यक्तीने जो बँकेत केवळ एक साधा एम्प्लॉई होता, की जो इन्व्हेस्टर कन्व्हर्ट झाला आणि आता त्याच्या लक्षात आलं की एकटं व्यक्ती एका लिमिट पर्यंत वाढू शकतो, डेव्हलपमेंट करू शकतो. बट इफ यू वॉन्ट अ लार्ज डेव्हलपमेंट, अ ह्यूज डेव्हलपमेंट, तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. अँड वी डीड अ स्मार्ट जॉब, ही डीड अ स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. त्यांनी एक आयलंड विकत घेतलं, कॅन यू बिलीव्ह, एक आयलंड. यू हॅव टू, तुमचा हा होमवर्क आहे, यू हॅव टू फाइंड आउट द नेम ऑफ द जेंटलमॅन. त्यांनी आयलंड विकत घेतलं, एक बेट विकत घेतलं समुद्रामध्ये. आणि त्या बेटाचं काय केलं असेल तुमचा अंदाज, व्हॉट इज डन विथ दॅट आयलंड, काय केलं असेल? सम गेस, द यंगेस्ट, काय केलं असेल त्या बेटाचं? ही इज अ रिचेस्ट मॅन, जो बँकर होता, इन्व्हेस्टर आहे, डेव्हलपिंग केलाय आणि खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून ही इज अ लार्ज रिच पर्सन. आता बेट घेऊन त्याने काय केलं? सॉरी, बेटाचा, ओके, दॅट्स वन ऑफ यू कॅन. देर इज अनदर लेडी, ओके, वन ऑफ द सोर्स ऑफ इन्कम फॉर हिम फॉर रेंटिंग अँड पेमेंट, सॉरी कॅन ऑन दॅट्स इट. व्हेरी गुड, दॅट्स अनदर थिंग. माया मॅम काहीतरी रिसर्च मॅम, सब आज दिग्गज बैठे आहे ना, तर कुछ तो होगा, कुछ तो डेव्हलपमेंट किया होगा. व्हॉट इज दॅट? व्हेरी गुड, समथिंग समथिंग रिझॉल्व, ओके. माझी मॅम तिकडे कवायत सुरू केली असेल ना सगळ्यांना पास करून. दॅट रिचेस्ट मॅन, वो आईलैंड का क्या किया अंकल ने, पानी है बाजू में तो स्विमिंग पूल. वेरी गुड, त्या व्यक्तीने आयलंड विकत घेतलं, रिचेस्ट मॅन होता तो त्यावेळेसा. आयलंड विकत घेतलं, राहायला लागला तिकडे, तिथं व्यवस्थित ते आयलंड डेव्हलप केलं, एकदम पॉश डेव्हलप केलं आणि त्याचा वापर विकेंड्ससाठी तो वापरू लागला. विकेंड्सला तो इन्व्हाइट करायचा फॅमिलीजना, महिन्यातून एकदा दोनदा गेट टुगेदर करायचा. कधीतरी तो बिझनेस इन्व्हायटीज असायचे, कधीतरी फॅमिली इन्व्हायटीज असायचे, कधीतरी बिझनेस इन्व्हायटीज असायचे. आणि त्याच्यानंतर त्याने जो ग्रोथ केला, दॅट वॉज अ फॅब्युलस ग्रोथ. म्हणजे कल्पना करा, एक बँकर की जो बँकमध्ये जॉब करतोय, तिथून उचलून तो डेव्हलपर झाला, इन्व्हेस्टर झाला, त्याच्यानंतर त्याने एक आयलंड घेऊन ते डेव्हलप केलं आणि इथेच थांबला नाही. त्याला जेव्हा लक्षात आलं की आपण विकेंड्सला जेव्हा एकत्र येतोय तेव्हा त्या ज्या टेबलावर आपण बसतोय, खातोय, पितोय, एकत्र वावरतोय, अनेक आयडियाज तिथून यायला लागले आणि तिथे त्यांची जी डेव्हलपमेंट झाली ती अगोदरच्या डेव्हलपमेंटपेक्षा 1000 पटीने जास्ती झाली. त्याने दुसरं आयलंड विकत घेतलं. नाउ व्हॉट ही हॅज डन विथ दी सेकंड आयलंड, माय क्वेश्चन इज व्हॉट ही हॅज डन विथ द सेकंड आयलंड. त्याने दुसरं आयलंडचं काय केलं असेल? पहिल्या आयलंडला तर त्याने खूप जास्त चांगलं जस्टिफाय केलं, सेकंड आयलंडचं त्याने काय केलं असेल? एनी आयडिया वर्षा मॅम? नो आयडिया. सॉरी, नो, ही डीड दॅट एज अ कॉन्फरन्स काइंड ऑफ आयलंड. तिथे पुन्हा त्याने तेच गेट टुगेदर ठेवलं पण इथे रेड कार्पेट
आयलंड फेलर म्हणजे बाय इनव्हाइटीज राजाकडून दरबारचं आमंत्रण आल्यानंतर कोणीच सोडत नाही. त्याने स्वतःचं स्टेज एवढं नेलं की जे एकदम दिग्गज असतील त्यांना तो त्या आयलंडवर एकत्रितरित्या बोलवत असे, एन्जॉय करत असे, तो विकेंड सेलिब्रेट करत असे, एकमेकांबरोबर आचार विचार बिझनेस सेलिब्रेट करत असेल. आता तो एकटा रिचेस्ट मॅन नाहीये. त्याच्या बरोबरची जेवढी माणसं त्या रेड कार्पेट सेकंड आयलंडवर येतात तेवढी सगळी रिचेस्ट मॅन झाली. इट इज युअर होमवर्क, फाइंड आउट द नेम ऑफ द जेंटलमॅन. आणि मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, एसएमएस करू शकता, काही करू शकता. जगातला श्रीमंत माणूस म्हणून आज तो ओळखला जातो. एक साधा जो बँक एम्प्लॉई आज ओनर ऑफ द टू आयलंड आणि त्यातलं एक आयलंड रेड कार्पेट म्हणून. रेड कार्पेट तुम्हाला समजतंय, राजाचा दरबार म्हणजे तिकडूनचं आमंत्रण येण्यासाठी आपण धडपडत असतो तसं आयलंड त्यांनी आज तयार केलं. गेट टुगेदरचं इम्पॉर्टन्स इकडेच मी सांगू शकेल की आज केवळ एकटा तो जो डेव्हलप झालेला त्याच्यापेक्षा एकत्रितरित्या येऊन जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो आय थिंक दॅट इज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ डेव्हलपमेंट. आणि आजचं गेट टुगेदरचं कारण हेच आहे की एव्हरी वन हॅज नॉलेज. प्रत्येक जण युनिक आणि फॅब्युलस आहे. त्या प्रत्येकाकडे एक एक चांगली चांगली काहीतरी गोष्ट आहे. ती एकत्रितरित्या एका प्लॅटफॉर्मवर एका रेड कार्पेटवर येऊन सगळ्यांनी एकत्रितरित्या ग्रोथ व्हावा हाच एक चांगला विचार करून आज आपण एक गेट टुगेदर अरेंज केलंय. सगळ्यांसाठी स्वतःसाठी आपल्यासाठी टाळ्या व्हाव्यात अशी इच्छा आहे. स्वतःला करावं. थँक्यू. कोरोनाचा पिरियड सगळ्यांनी बघितला. मॅडम मी जे आता सांगितलेलं सत्य आहे आणि एकदम खरं आहे. तो काळ आठवला की अजून एकदम आपल्याला छान आहे. तो काळ असा होता की सगळ्यांना माहिती आहे त्याचा अनुभव, कारण जो तो आपल्याला फ्री असायचा आणि आम्हाला सगळ्यांना कंपल्सरी केलं होतं की तुम्हाला जॉबला यावंच लागेल. तर त्यावेळी आम्ही मी राहायचो मिरावडला. म्हणजे माझं काय मुख्य म्हणून सांगायचं सगळ्यांनी असं केलं होतं. पण ती गोष्ट आठवली मॅडमने सांगितलं सांगतो. मी राहायला मिरावडला आणि माझी गोष्टी होती मिरावडला. मग त्यात बस नाही सगळं नाही तुम्ही जायचं कसं. मग आम्ही मिरावडवरून रिक्षाने जायचो. रिक्षाने बोरिवली जायचो. त्या बोरिवलीला फक्त एसटी असायच्या. बोरिवली $100 असायच्या. पण एक एक तासाने वगैरे असायच्या. आम्ही सकाळी 6 वगैरे बस सोडायचो. 6 सोडून एसटीत बसायचो. एसटीमध्ये पण ते लाईन वगैरे भरायचं लाईन असायच्या भरपूर. लाईन बसल्यानंतर मग तिथून मग विरारच्या गाड्या यायच्या. कधी कधी विरारच्या गाड्या विरारला पण लागायचं. नाला सगळं लागायचं. नाला सगळं गाड्या नाला सगळं जावं लागायचं. तिथून ते काय रिक्षा मिळेल काय मिळेल तिथून जायचो. आणि असं करून आम्ही मला वाटते 6-7 महिने 5-6 महिने आम्ही ते तसंच केलं. नंतर हळूहळू ते लाईन लागली लागली. पण असा तो क्षण होता ना की त्या क्षणामध्ये आम्ही कात वगैरे कारण तो सांगतो. कारण आम्ही त्यावेळी गॅनोडोमा घ्यायचो स्पिनोला घ्यायचो तर आमच्या शरीरामध्ये एक एनर्जी असायची. ते आम्हालाच वाटायचं की आम्ही हे घेतोय आम्हाला काहीच होणार नाही. आणि बाजूला कोणी बसलंय परत आमच्याकडे जे कस्टमर येतात ते काय कशा अनुषंगाने येतात त्यांना काय आहे नाही आहे ते पण आम्हाला माहीत होतं. पण आम्ही ते तरी बसायचो करायचो होते. फक्त हे यायचं आपल्या काय हातामध्ये ते लावायचो. आणि जे प्रोडक्ट आम्ही खायचो त्याचा आम्हाला अनुभव चांगला होता. जेणेकरून आम्हाला असं वाटायचं की आपल्याला काय होणार नाही. कॉन्फिडन्स आम्हाला आमचा खरंच वाढायला होता की आम्हाला काय होणार नाही. कारण आम्ही आमच्याकडे कॅनोरामा आहे आज फिरवलेला आहे. कोकणी बॉर्डर आम्ही मध्ये मध्ये घ्यायचो आणि त्या अनुषंगाने आम्ही जायचो जॉबला. पोटकासाठी मला बघून आनंद वाटला बरं ते वर्षाला भेटते. तर तो क्षण एक पण पाहिला होता आम्ही. पण त्या प्रोडक्टच्या जीवावर आम्ही अजूनच जातोय आणि खूप बरं वाटलं ते की आपल्या देश प्रोडक्ट त्यावेळी बोलतो मिळायचा आवर तपन साहेब पण त्यावेळी म्हणजे तपन साहेब डॉक्टर साहेब आम्हाला प्रोडक्ट प्रोडक्ट करायच्या वगैरे. पण ते क्षण पण आम्ही पाहिले. पण आम्ही मोठे पण सांगत नाही. पण ते सवाल कसं केलं. पण एवढंच की गव्हर्नमेंटने फक्त कौतुक केलं सगळ्यांचं. कोणाला बीएमसी बँकेचं जसं कौतुक केलं पण बँकरचं तरी कौतुक केलं नाही. पण आज तुमच्या सारखे लोक आमचं आठवतात ते आमच्याकडे मोठी गोष्ट आहे. व्हेरी गुड. मला हेच सांगायचं की तो क्षण आपण पाहिला. आता तर करोडावर नाहीये करोडावर नाही बरोबर. आज आपल्याला प्रोडक्ट आहे कंपनी आहे कंपनी एवढी मोठी आहे. आज कंपनीला मला वाटतं 29 वर्ष कंप्लीट झालेली आहे. 30वा एनिव्हर्सरी आपण पुढच्या वर्षी करणार आहोत. कंपनीकडे मोठा प्रोडक्ट बेस आहे. आता नवीन प्रोडक्ट घेतला जातो तेलंगणाच्या फॅक्टरीला आपण बघितलंय की काय प्रोडक्ट ते जातो लेखिता सगळे घरेलू प्रोडक्ट घेत आहे. एफएमसीजी प्रोडक्ट म्हणजे फास्ट फूड मरीन कन्झ्युमर प्रोडक्ट येणार आहे. आणि तेच प्रोडक्ट आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. असे प्रोडक्ट आपल्याला लॉन्च होत आहे.
त्यामुळे आता मला माझं असं तुम्हाला माहिती म्हणणं आहे की आता बघा कोविड पर्यंत किंवा झूम मिटिंग मध्ये लोक मिटिंग वर अटेंड करायचे, कधीच बसून अटेंड करायचे, त्यामुळे लोकांना सवय नाही होती. पण असं गेट टुगेदर व्हायला पाहिजे आणि लोकांकडे यायला पाहिजे, तो एक आनंद वेगळा असतो. फिजिकली टच असणं खूप महत्वाचं आहे, तो आनंद खूप महत्वाचा असतो. तर तुम्ही असं येत जा महिन्यातून दोन महिन्यातून किंवा तीन महिन्यात सगळे अरेंज करून तुम्ही येत जा. त्याच्यामुळे तुम्हाला टोटल म्हणजे कोणी कसं काय कशावरून करतोय, कोणाचा बिझनेस कसा होतोय, काय होतं हे कळेल आपल्याला. झूम मिटिंगवर कसं आपण बघा, मिटिंग आपण ऐकतो सगळं, कोण काय करतो, कोण कधी काय आपतो, ऑफलाईन वर बसलाय काय होत आहे, ते त्याला आपण टच नसतो. आता कसं आपण समज फेस टू फेस आहोत, बरोबर. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी पण सगळ्यांनी असं या आणि बिझनेस मध्ये आपला हातभार लावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, आपण प्रोडक्ट कसं खातोय, बरोबर ना, प्रोडक्ट खातोय, आपल्या प्रोडक्ट कॉन्फिडन्स आहे. पण तुम्ही माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त कंज्युमर करता करताना एक नेटवर्क उभं करा, डिस्ट्रीब्युटरशिप लोकांना द्या, लोकांना डिस्ट्रीब्युटर बनवा, जेणेकरून तुमचं पण इन्कम वाढलं पाहिजे. इन्कम वाढलं तर तुम्हाला भरू येणार, बरोबर ना. इन्कम जर तुमचं आलं तर तुमचा प्रोडक्ट उला. आता आमचे प्रोडक्ट आम्हाला फ्री तेव्हाच झाले प्रोडक्ट, आणि आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप मध्ये सगळं देतो. जेवढे तुम्ही डिस्ट्रीब्युशन बनवाल, जेवढे तुम्ही जॉईन कराल, तेवढं तुमचं इन्कम वाढेल. आणि कंपनी पण हेच म्हणते की जेवढे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह कराल, तेवढं तुम्हाला आर्थिक फायदा भेटतो. कंपनी स्लोगन काय आहे, कंपनी स्लोगन हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस आहे. पहिलं काय हेल्थ आहे, प्रोडक्ट आपला मोबत आहे ना मॅडम, प्रोडक्टमध्ये क्वालिटी आहे, तर प्रोडक्ट लोकांना आवडणार. प्रोडक्ट आवडलं तर तुम्ही तेवढं स्वस्त बसू नका किंवा पेशंट पेशंटवर फोन नका. त्यांना आवडलं ते घेणार, त्यांना कुठून दिवस वाटलं ते काही लोक बंद पण करतील, कारण त्यांना ते तेवढ्यासाठी लागले असतात. पण तुम्ही जास्त त्याच्या हे लागू नका. तुम्ही काय करा, जास्तीत जास्त तुम्ही डिस्ट्रीब्युशन टाकायला बघा, त्यांना इन्व्हॉल्व्ह करा, त्यांना बिझनेसमध्ये आला, त्यांना आपल्या कंपनीचे जे फायदे मिळतात ते त्याला सांगा, जेणेकरून तुमचा ग्रुप वाढेल. एकदा तुमचा काय ग्रुप वाढला की तुम्हाला इन्कम मिळायला लागेल. आणि कंपनीचं हेच आहे की एकदा तुम्हाला हेल्थ मिळालं तर मग वेल्थ मिळणार, आणि वेल्थ मिळाल्यानंतर तिसरं सगळं काय आहे, हॅपीनेस. हेल्थ आणि वेल्थ मिळाली की हॅपीनेस तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या घरी येणार, हे लक्षात ठेवा. ओके, मग थँक्यू. थँक्यू. काय व्हायला पाहिजे.